नमस्कार मंडळी आज तुम्हाला आत्ताच्या वादनावरनं लक्षात आलंच असेल की आजच्या पॉडकास्टमध्ये माझा मित्र अभय दातार नमस्कार अभय नमस्कार, नमस्कार। आ, आज आपण ह्याला आमंत्रित केलं आहे गप्पा मारण्यासाठी अभय मी तुला पहिल्यांदा असं सा सांगते की म्युझिक कहाणिया हा आमच्या पॉडकास्टचं नाव आहे आणि त्या निमित्ताने आम्ही काय करतो माहिती आहे की तू एक आर्टिस्ट तबला आर्टिस्ट आहे आज इतकं सगळीकडे तुझं भारतभर किंवा आता भारताच्या बाहेर पण तुझं जे नाव आहे तर हा जो तुझा एक सांगीतिक प्रवास आहे तर त्याबद्दल आपल्या श्रोत्यांना आणि रसिकांना नवीन म्हणजे अभय तबला वाजवताना दिसतोच पण तू आर्टिस्ट घडण्याच्या मागची जी काही तुझी स्टोरी आहे जी काय तुझी कहाणी आहे ती आमच्या प्रत्येक रसिकांना कळावं म्हणून आज तुला आम्ही इथे गप्पा मारण्यासाठी खास आमंत्रित केलं आहे आत्ताची इतकी दमदार सुरुवात झाली तर तो जो पेशकार होता हो। तर त्याच्याबद्दल काय सांगशील तू ते माझे गुरुजी पंडित भाई गायतोंडे जे आपल्या ठाण्याचे yes, हो, हो। रहिवासी तर भाईंचा पेशकार हा खूपच फेमस होता हो आणि त्यांच्या सान्निध्यात आणि त्यांच्या शिक्षण घेऊन जे काय मला थोडंफार मिळालंय ते वाजवण्याचा तो एक प्रयत्न होता असं म्हणता येईल बरं आणि मला असं समजून घ्यायचंय की तबला हे अत्यंत आपलं एक असं असं दणकट आणि असं छान वाद्य आहे म्हणजे आक्रमक वाद्य आहे तर म्हणजे जे मी तुला आतापर्यंत म्हणजे आता, आता बऱ्याचशा रेकॉर्डिंगच्या निमित्ताने तुझं या स्टुडिओत आपलं भेट झाली हो, हो, आहे हो, हो, किंवा त्याच्याही आधीपासून आपली हो, एक मैत्री आहे तर त्याच्यावरनं जो हो, मी तुझा स्वभाव बघितलाय तो हो, अतिशय हो साधा आणि असा शांत स्वभाव तुझा बघितलाय आणि हे दणकट वाद्य ह्यांची मैत्री झाली कशी <laughs> खरं बघायला तर आमच्या घरातच गाण्या बजावण्याचं वातावरण बरं होतं म्हणजे अगदीच जरा थोडीशी मागची पार्श्वभूमी सांगायची म्हणजे माझ्या आजोबा आजीना पण खूप गाण्या बजावण्याचं हे होतं म्हणजे माझे आजोबा ना नाटकात काम पण करायचे बर हा अगदी म्हणजे संगीत नाटक नाही नाही साध साधं असेल संगीत नाटक असेल पण ऍक्च्युअली ते होते मिलिटरी अकाउंट मध्ये बर आणि त्यांची नाही त्यांची तेव्हा पोस्टिंग स्वातंत्र्य पूर्व काल अच्छा त्यामुळे त्यांचं खूप नोकरीचा पूर्ण कार्यकाल त्यांचा असल्यामुळे तिथे आणि कराचीला दॅट टाइम गाण्या बजावण्याचं सा खूपच चांगलं वातावरण होतं कारण एक तर म्हणजे महाराजांनी म्हणजे पंडित विष्णुदिगंबरकरांनी लक्ष्मणराव बोडसाना कराचीला संगीत प्रसारासाठी जे पाठवलं होतं बरं बरं त्यामुळे तिकडे लक्ष्मणराव बोडसांचं मोठं विद्यालय वगैरे होतं असे माझे वडील वगैरे सांगायचे अच्छा तर आणि माझे असं पण वडिलांनी सांगितलं की तेव्हा माझी आजी त्या लक्ष्मणरावांच्या विद्यालयात शिकवत होती गाणं बरं त्यामुळे ते एक थोडेसे एक संस्कार आले आणि नंतर माझे सगळ्यात मोठे काका जे कराची ला अली खासाहेब होते बर त्यांच्याकडे गाणं शिकायचं अरे वा मोवारली खासापानकडे त्यामुळे ते पण एक थोडस होतं आणि माझे वडील लहानपणी थोडस म्हणजे त्यांच्याकडे तबला शिकलेत एक सुरत प्राथमिक ता शिक्षण म्हणतात तसं त्यामुळे घरात आमच्या ते गाण्याबावण्याचं वातावरण पहिल्यापासून होतच आणि स्वातंत्र्यानंतर हे सगळेजण इथे आले आणि सुरुवातीला काही वर्ष सायनला राहिले सायंदला मिलिटरी क्वार्टर्स अजूनही आहेत तिकडे काही वर्ष राहिले आणि तेव्हा माझे वडील तिकडे वल्लभ संगीत मध्ये तबला शिकत होते जे वल्लभ संगीत हो सायनला तिकडे त्यामुळे त्यांच्यामुळे ते मुले त्यांच्या मुले थे नंतर ते माझ्यापर्यंत आलं असावं वा असं त्या बा आणि हा एवढा मोठा इतिहास आज ह्या निमित्ताने कळतोय म्हणजे खरंच खूप छान वाटतंय म्हणजे संगीत प्रसाराच्या काळामध्ये तुझ्या घरात संगीत आहे म्हणजे अशी तुझी तबल्याची सुरुवात झाली म्हणजे सायंच्या नंतर चोपन्न साली आमचं सगळी फॅमिली विलेपारेला शिफ्ट झाली ते आस्तागत आम्ही तिथेच आहोत अच्छा तर असंच या सगळ्या वातावरणात मी लहानच मोठा होत असतं मी लहानपणापासून असाच तबला वाजवतच होतो अच्छा आणि अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे म्हणजे माझ्या मा, वाटेल मा, तुला की मी लहानपणी गायचो सुद्धा बरं हा म्हणजे तबला आणि गाणं हे माझं असं एक काय म्हणतात शौकियाचं असतं ना हो, हो। त्या लेव्हलचं माझं चालू होतं व्यवस्थित अगदी म्हणजे अगदी म्हणजे नाट्यसंगीत गाणी बसवतो बाबा आपण हो, हो. ते म्हणजे या नवा, 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 ना, 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 सवा अवघे गरजे पंढरपूर निर्गुणाचा संघ धरेला जो आवडी म्हणजे जे टिपिकल त्या वयातली जी गाणी बसवणं वगैरे हो, जे असतं हो, हो, हो. तसं माझं चालू होतं एक ऐकून ऐकून वडिलांसमोर बसून एक थोडासा तबला वाजवणं चालू होतं पण दॅट टाइम आय वॉज नॉट सिरियस अच्छा नक्की सांगतो हे मी अगदी मी चांगलं वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षावर अजिबात सिरियस नव्हतो मी अच्छा पण फक्त घरात आहे म्हणून तबला हा आणि कोणतरी आलं तरी जरा बस, बस रे मी असं कस तरी ते वाजवायचो त्यांच्यावर बरं वाजवायचो वगैरे पण मी सिरियस अजिबात नव्हतो आणि अजून ह्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतर मला खरं बोलायचं तर मला थोडासा क्रिकेटचा नाद लागला म्हणजे इतका नाद आला की मी तीन चार वर्ष शिवाजी पार्कला कोचिंगला जात होतो बरं हो हो म्हणजे अगदी खरं सांगायचं सचिन तेंडुलकर आणि मी बाजूबाजूच्या नेट्स वर खेळलेलो एकत्र क्या आहे तो आसरकर सरांकडे होता मी अण्णा वैद्यांकडे होतो म्हणजे संदीप पाटीलचे गुरु बरोबर अण्णा वैद्य बर। 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 पण ती जशी दोन चार वर्ष ते असतात ना आठवी नववी दहावी ते हो, थोडीशी ते नववी दहावीच्या नंतर ती अक्कल आली बरोबर की हे हो, काही खरं नाहीये पण तिथपर्यंत थोडासा माझं असं थोडस मागे पडलं पण त्याच होतो मी कोणतरी आल्यावर वाजवायचं असं गायचं ते पण चालू होतं पण आय वॉज नॉट सिरियस पण त्याच्यानंतर असं झालं की एकदा आम्ही पार्ल्याला पंडित यशवंत जोशी आणि पंडित भाई गायतोंडे यांना ऍट अ टाइम पहिल्यांदी बघितलं ऍट अ टाइम पहिल्यांदी बघितलं आणि ते जे मी भाईंचा जो तबला ऐकला त्या दिवशी आणि जे जेव्हा मला वाटलं हे काहीतरी वेगळंच आहे बुवा आणि तेव्हा तू किती वर्षात मी तेव्हा असेन सतरा वर्षात बरं कम्पेरेट म्हणजे बोलायचं मी प्रोफेशनली म्हणजे थोडासा लेटच माझं सुरुवात झाली एक त्या लेव्हलला शिकणं असं मला म्हणायचंय तर ते जे ऐकलं मी आणि म्हटलं हे काहीतरी भलतच आहे आणि त्याच वेळेला काय झालं पार्ल्यातच राहणारे आशाताई खाडीलकर त्यांच्याकडे लहानपणापासून आमचं जाणं येणं वडिलांच्यामुळे अजय पोनकर पार्ल्यात त्यांच्याकडे जाणं येणं अगदी पहिल्यापासून तर त्यांच्याबरोबर आशात्यांबरोबर मी खूप वाजवलेलं पण आहे लहानपणी त्यांच्या घरी प्रॅक्टिसला मी अगदी तेरा चौदा वर्षी तेलवाडा झुमरा वगैरे वाजवत होतो हो पार 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 हो पार पार हो काही खूप कळत नव्हतं म्हणजे आश्चर्य ते वाटेल तेव्हाच मी भुपाची जमा मे जाने ते हरिबाद श्रीची गजेरावा बाजे श्याम कल्याणची जीओ मेरो लाल हे तेव्हाच ते मी ऐकलं होतं कळत काही नव्हतं पण ते कानार संस्कार जे आपण म्हणतो बरोबर ते ऐकले होते पण दॅट टाइम आय वॉज नॉट सिरियस मी परत रिपीट करतो <laughs> तर ते जे मी भाईंचं ऐकलं आणि त्याच्यानंतर काय झालं आशाताई तेव्हा यशवंत बॉनकडे शिकत होत्या तर असं एकदा मी आशाताईंबरोबर यशवंत बॉनकडे गेलो आणि हाँ, हाँ. थे थे, थे, है, मी बरोबर बाजायला बसलो बरोबर एकदा गेलो दुसऱ्यांदा पण आशाते बरोबर गेलो आणि ते मला जे संस्कार मला ते म्हणजे बोनच शिकवणं वगैरे आवडलं जे काय मग मी आशाते बरोबर जायला लागलो सारखं अजून दुसऱ्या कोणाबरोबर यशून भावनी बोलायला सुरुवात केली असं ते माझे ते वाढायला लागले ते संस्कार आणि नेमकं त्यावेळेला काय झालं बॉम्बे युनिव्हर्सिटी मध्ये जे आता नोकरीला आहे तेव्हा तिकडे एक पार्ट टाइम टवलप्ले पोस्ट व्हेकेंट होती अच्छा हा ने तर अजय मला माझ्या वडिलां थ्रू मला तिकडे बोलून घेतलं अरे वा की तू तू ये इकडे हा मग तेव्हा माझं ते साधारणतः ही गोष्ट आहे नव्वद सालाची अच्छा तर तेव्हा माझं म्हणजे मी अठरा एकोणीस वर्षाचा तेव्हा तेव्हा तशी माझी तिकडे पार्ट टाइम नोकरी सुरू झाली ऍज अ संगतकार म्हणून बरं बरं हा आणि इथे बोनकडे सुरू झालं होतं जाणं येणं ते एक सहा सात महिने बुवांनी बघितलं की हा बरा आहे म्हणजे तर वडिलांनी वडिलांना त्यांनी बोलून वडिलांची पण बोनची ओळख होतीच तर आता ह्याच जरा नीट आपण काहीतरी केलं पाहिजे तर बोआनीच सांगितलं म्हणजे आता यशवंत बोनच्या भाषेत मी सांगतो ते ऐकायचं <laughs> याला भाईंकडेच पाठवायचं आणि अगदीच भाई नाही म्हणाले तर मग सुरेश म्हणजे पंडित सुरेश तळकर बोआनच्या भाषेत पण तसं नाही म्हणण्याचे काही भाई असं काही आलं नाही तर एक दिवस आम्ही जेव्हा पूर्वी भाई कॅडबरीच्या समोर राहायचे रेमंड कंपनीच्या समोर हा तर तिथे वडील आणि मी गेलो बाईंची आणि वडिलांची तुझं ओळख होते तर त्या भाईंनी मला काहीतरी वाजायला सांगितलं आणि म्हणेल हा ये तू असं माझं भाईंकडे साधारणतः नव्वद एकोणनव्वद नव्वद मध्ये माझ्या भाईंकडे शिक्षण सुरू व्यवस्थित सुरू झालं क्या बात असं ते मी म्हणजे म्युझिक मध्ये खरं त्या अर्थाने मी शिरलो म्हणजे तेव्हा प्रत्यक्ष तालमीला प्रत्यक्ष आणि आतून तू पण त्याच्यासाठी बरोबर आणि ते बोनचे संस्कार आणि ते बोनचं गाण्याचं हे असं त्यामुळे माझं म्युझिकल हे तेव्हा वाढलं क्या बात थोडस म्हणजे अगदी खरं सांगायचं तर माझं म्युझिकल हे आणि थोडस मी सिरियस व्हायला बुवाच खूप कारणीभूत आहे जे संस्कार थोडेसे जे ते बुवाच खूप कारणीभूत आहे आणि मग नंतर मी भाईंकडे इकडे वर्ष दोन वर्ष यायला लागलो आणि त्यानंतर वाशीच्या गांधुर्व मैदान मध्ये पंडित विरा आठवले यांनी भाईना शिकवण्यासाठी हो, हो. बोलावलं तर भाई म्हणायला लागले अरे तू इकडे एकदाच येतो तिकडे मी चांगलं रात्र आम्ही राहतो तिकडे तू तिकडेच येत जा त्यामुळे माझं नंतर मग वाशीलाच शिक्षण सुरू झालं आणि तुला सहवास पण त्यांचा खूप लागला आणि खूप भाई तेव्हा वाजवायचे मग तेव्हा मला ते थोडस तेव्हापासून तबल्याच्या ट्युनिंगची खूप आवड होती माझे तबले खूप छान पहिल्यापासून असायचे ते प्रत्येक वेळेला ज्या ज्याबरोबर कोणावर वाजत असेल मी त्यांच्या बरोबर तबला जोडी घेऊन जायची कुठेही अगदी त्यामुळे तो भाईंचा सहवास म्हणजे प्रत्यक्ष भाई वाजवताना मी बाजूला बसलोय असं असं खूप तेव्हा पण सहवास त्यावेळेला खूप झाला आणि शिक्षण पण आणि मला एक स्वतःचं माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही प्रत्यक्ष पेक्षा सहवास आणि संस्काराने खूप तुम्ही शिकता एक्झॅक्टली मला विचारायचं होतं की काय होतं की आताच्या काळामध्ये तुम्ही एक तास क्लासला गेलात म्हणजे तुम्हाला शिक्षण आलं बरोबर तसं नाही म्हणजे तुम्हाला व्यक्ती म्हणून आपल्या गुरुंशी पण आपल्याला कनेक्ट व्हायला लागतं की आपले गुरु आणि त्याच्यातनं किती गोष्टी शिकायला मिळतात रे कि ते व्यक्ती म्हणून ते त्यांचे इतरांची वागणूक कशी आहे किंवा एखादी गोष्ट मध्येच काहीतरी त्यांना सुचते आणि ती त्यांना ते द्यावीशी वाटते आणि त्यावेळेला तिथे आपण शिष्य हो, म्हणून हजर असण हो, 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 तर ही आपलीच भाग्याची गोष्ट असते असं मला वाटतं म्हणून गुरुचं सानिध्य जे आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये म्हणतो हो, ना की हो, ते सतत लाभलं पाहिजे तर ही गोष्ट त्याच्यामुळे बघणं म्हणजे तू जी सांगितलीस ती किती परफेक्ट त्याच्यासाठी आहे आणि अजून एक मला सांगायचंय की तेव्हा आपले आपल्याच बॅचचे आपले गायक पंडित राम देशपांडे हे तेव्हा यशवंत बॉनकडे शिकायचे हो आणि सॅमिनिटिस्टली ते पंडित उल्हास कशाळकरांकडे सुद्धा शिकायचे हो हो, हो, हो. हो, हो. तर त्यांच्यामुळे आणि ते उल्हास कशाळकरांकडे शिकत असल्यामुळे त्यांचा पंडित सुरेश तवळकरांची पण खूप हे होता तर आणि बॉनकडे रामची आणि माझी मैत्री झाली त्यामुळे त्याच्याबरोबर सुरेशजींकडे गोरेगावला जायचं कधीतरी त्यामुळे तो हो. एक नंतर सुरेशजींचा जे तबल्याचा विचार आणि तो एक मला खूप जवळून अनुभवायला मिळाला थोडासा अभ्यासाला मिळाला आणि मी त्यांच्याकडे जाऊन बसत सुद्धा असे सुरजींकडे सुरेशजींनी मला कधी शिकवलं नाही पण मी बसत सुद्धा असे आणि तो थोडासा त्यांच्या एक विचारांचा त्यांच्या संस्काराचा एक पगडा थोडासा माझ्यावर आहे सुरेशजींचा आणि बरेच जण सांगतात की तुझा सुरेशजींचा तुझ्या विचाराचं खूप तुझ्या तबल्यातनं होतं असं बरेच जण म्हणतात पण माझी तालीम तबल्याची बाईंकडे झालेली आहे पण थोडासा मी विचारांचा असर थोडासा सुरेशजींचा माझ्यावर पण किती छान आहे ना आणि ही मोठी लोक का इतकं छान म्हणजे असं तेवढा कधी पण असं कधी म्हटलं नसतं नाही 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 भाई नहीं, 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 भाई असे खूप उलट जा जे घ्या फक्त डोळे उघडे ठेवून हे बाईंच म्हणणं होतं खरंच त्यामुळे काहीच इव्हन भाऊ सुद्धा असं काय जिकडे चांगलं असेल ते घ्या असं म्हणायचे म्हणजे हो त्यामुळे काहीच म्हणजे असं देवाची दया की जे सिनियर्स आम्हाला भेटले ते अतिशय ब्रॉड माइंडेड होते खरंच अगदी बरं मला आता थोडंसं काळाच्या पुढे कारण ह्या गोष्टी आपण अनुभवात शिकल्या ते ती गोष्ट जमेची होते पण आता अलीकडच्या काळामध्ये काय होतं माहिती आहे की शास्त्रीय संगीताच्या साठी फक्त काही संगतकार फक्त शास्त्रीयचीच संगत करतात किंवा काही जण फक्त सुगम मध्येच असतात म्हणजे ज्या काही ह्या फॅकल्टीज आहेत किंवा काही जण फक्त गजलांची सुद्धा साथ करू शकतात तर मला आता असं विचारायचं की ह्या ह्या पूर्ण फॉर्मॅट मध्ये आवडीचा काय प्रकार असेल म्हणजे शास्त्रीय किंवा की का, की काही लोक फक्त उत्तम रेकॉर्डिंगच वाचव हो हो आहे बरोबर आहे त्यांना तर... लाईव्ह जर असेल की त्यांची जरा पंचायत होते तिथे हा म्हणजे तिथे ते कुठेतरी रंग भरण्यात हो, हो, हो. कमी पडत असतील असं नाही पण एक हा पण त्या दोन्ही साठी दोन वेगवेगळे आर्टिस्ट असतात बरोबर बरोबर तर हे काय आहे म्हणजे मी हा प्रश्न तुला मी ह्या स्टुडिओमध्ये बसून विचारते तेव्हा तुला असं वाटेल की ही का असं विचार पण काय असतं की बरेचदा आमच्याकडे असे प्रश्न पण येतात बर, किंवा हा पॉडकास्ट आपण सर्वसामान्य माणसाला म्हणजे अगदी लेमॅनला पण तिनताला साध्या गोष्टी पण त्याला साध्या शब्दात कळाव्यात oh, हा एक हेतू असल्यामुळे मी तुला हा प्रश्न विचारते नाही हे बरोबर आहे की प्रत्येकाचं वेगळं वेगळं असं आहे आपल्याकडे बरोबर आहे त्यासाठी मला असं वाटतं की एकंदरीत त्या माणसाची वैयक्तिक आवड त्याचं टेम्परामेंट आणि त्याच्या लहानपणापासून त्याचे ते कसे संस्कार तो वाढलाय बरोबर आहे असं असे काहीतरी त्याचे असतील त्यामुळे लाईटचे वाजवणारे लाईटच फक्त वाजवतात क्लासिकल वाजवणारे फक्त क्लासिकल वाजवतात जसं तू म्हणाल तस त्यामुळे ते कदाचित झालं असावं तर तुला त्यातला मला जास्त आवडीचा काय मला जास्ती क्लासिकल सेमी क्लासिकल याच्यामध्ये मी जास्ती रमतो रमतो हा अभय मला आता अजून एक असं विचारायचं आहे की आता आपण गप्पांच्या ओघात तू म्हणालास की तू युनिव्हर्सिटी मध्ये आता आहेस तर तो प्रवास तुझा कसा आहेस म्हणजे एक संगतकार एक तबलजी म्हणून तुझा अनुभव बरोबर आता मी मगाशी जे म्हटलं की सहवास आणि संस्कार खूप माणसाला आर्टिस्टला शिकून जातो त्यातला एक मोठा माझा कार्यकाळ असं म्हणता येईल की बॉम्बे युनिव्हर्सिटीचा संगीत विभाग म्युझिक डिपार्टमेंट कारण मी जेव्हा अर्ध वेळ लागलो म्युझिक डिपार्टमेंट मध्ये तेव्हा दस्तुर बुवा पंडित जालके बालापोरिया डॉक्टर विद्याधर व्यासि डॉक्टर विद्याधर व्यास इथं हेड ऑफ द डिपार्टमेंट होते तेव्हा म्हणजे तू विचार कर यशोनबुवा भाई सुरेशजी आणि ही सगळी मंडळी म्हणजे काय माझं ते संस्कार ह्याच्यात हो, हो, मध्ये माज़ा किती माझ्यावर संस्कार होत होते वेगळ्या वेगळ्या घराण्याचे ऍट अ टाइम एकाच वास्तूमध्ये हो आग्रा पण आहे किराणापण आहे आहे बरोबर तुला सहवास मिळाला तिथे तो अनुभव नक्कीच खूप खूप म्हणजे आणि अक्षरशः वीस वर्षाचा म्हणजे आता काय ऐकायचं काय नाही अशी माझी ती अवस्था होती आणि खूप संस्कार होत होते असं त्यामुळे ते दिवस म्हणजे खरंच म्हणजे ते असं वाटतं की ते पुन्हा दिवस यावेत कारण भाईंकडे यायचं बोवांकडे जायचं बाईंचे प्रोग्राम ऐकायचे सुरेजींकडे जायचं युनिव्हर्सिटीमध्ये मध्ये असं सगळं वेगळं वेगळं ऐकायला त्यामुळे जे इनडायरेक्टली संस्कार होत होते जे तेव्हा काही कळलं नाही आज तीस वर्ष झाल्यानंतर कळलं की आपण काय 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 ऐकलं होतं खजिना सापडला अगदी आणि सगळ्यांचं काय म्हणतात माझं मला देवाची थोडी कृपा सगळ्यांची माझ्यावर प्रेम होतं हे अगदी मी खात्रीलायक सांगतो आणि कधी कधी खूप जण गवई मला अगदी जरा तंबोरा मिळून दे वगैरे म्हणतात आणि मी तंबोरा पण मिळव असं बरा मिळवतो असं सगळेजण म्हणतात ते सगळं क्रेडिट आमच्या बुवांचं आहे हो अगदी हे मी अगदी या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने खास सांगण्याचं आहे अगदी आणि खूप प्रेम मिळालं जालसाहेब ग्वालियरचं ते अगदी जुनं ग्वाल्हेर गायचे ते ऐकायला मिळालं हा म्हणजे मध्यल एकताल वगैरे हा तसं ते गायचे तेच एकदम कॉन्ट्रास्ट किराण्याचं दस्तुरबाचं वेगळं अग्निमोहनचं आग्र्याचं ते वेगळं डॉक्टर विद्याधर व्यासांचं गांधर्व पठडीतलं ते त्यांची शिकवण्याची एकदम वेगळीच पद्धत म्हणजे शिकवायला बसले की अगोदर राग स्वरूप कसं वरती जायचं कसं खालती यायचं बंदिश बंदिशीचा अगोदर अर्थ समजवायचा बंदिश अगोदर बरोबर आस्था यंत्रा भरून व्यवस्थित कसा शिकवायचा तालात प्रत्येकाकडनं ती कशी म्हणून घ्यायची टिपिकल ही जी शिस्त आहे ती जवळून बघायला मिळाली असं अजय बोनकर ते वेगळा स्टाईलच गाणं परत ते एक नजाकत वाला ते ऐकायला म्हणजे एकाच वस्तू मध्ये असं वेगळं ऍट अ टाइम मी ऐकतोय अशी अनेक वर्ष मला सगळ्यांचे संस्कार किती वर्ष झाले तुला मला तसं बघायला गेलं तर पहिली ही पार्ट टाइम माझी नोकरी होती अंदाजे आठ ते नऊ वर्ष बर आणि नंतर एकोणीस एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार ला मी तिकडे फुल टाइम परमन्ट झालो बर फुल टाइम आणि अजूनही मी तिथे कार्यरत आहे आणि युनिव्हर्सिटी मध्ये अनेक म्हणजे काही काही प्रॉजेक्ट मुळे नवीन नवीन पण तिथे आर्टिस्ट खूप खूप अगदी माझ्या सुरुवातीला अजूनही मला आठवतं नागपूरचे राजाभाऊ कोकजे हो ते मला आल्याचं आठवतंय नंतर खूप जण येऊन गेले असं असं काही नाही अलकाते आलेले आहेत खूपच जण येऊन गेलेत असं काही म्हणजे विद्याधर विद्याधर आपल्या ठाण्याचे त्यांचं झालं होतं श्रुतींच त्यांचं जे त्यांचं हो, झालं होतं हो, 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 खूप जण त्यांचं ऐकायला मिळाले मला युनिव्हर्सिटी मध्ये आणि वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला जॉनर पण तुम्हाला तिथे त्यांनी हो, अभ्यासायला हो, मिळाले अगदी हो, अगदी आणि अशोक रार्चे व्याख्यान मला ते आम्ही युनिव्हर्सिटीत एक दरवर्षीचा एक प्रोग्राम असतो नंतर एक आमचे डिपार्टमेंटचे चार पाच प्रोग्राम असे वर्कशॉप असतं कधीतरी कधीतरी आपला सेमिनार असतो जे म्युझिक डिपार्टमेंटचे ठरलेले हो, 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 जे हो. आहेत प्रोग्राम त्याच्यामुळे खूप आर्टिस्ट येणं जाणं त्यामुळे ते एक खूप ऐकायला मिळतो आता लेटेस्ट आम्ही मागच्या वर्षी हार्मोनियमचा डिप्लोमा पण सुरू केलाय अरे वा त्यामुळे पंडित सुधीर नायक ते शिकवायला येतात अच्छा हा त्यामुळे खूपच डिपार्टमेंट मध्ये आर्टिस्ट लोकांची येणं जाणं आणि त्यामुळे खूपच त्या त्या निमित्ताने सगळ्या लोकांची इंटरॅक्शन इंटरॅक्शन होतं आणि एक आर्टिस्ट म्हणून आपणही समृद्ध होत होतो नक्कीच जसं तू आता म्हणालास की प्रत्येकाच्या शिकवण्याची एक पद्धत हो, हो, वेगळी तर मला आता ह्याला जोडून असा प्रश्न विचारायचा की तू स्वतः पण तबला शिकवतोस का म्हणजे नाही एवढं जास्ती नाही शिकवत पण आता माझ्या मनात विचार आहे की आता जरा थोडस तबला शिकवायला पण आता एवढ्या वर्षाचा अनुभव आहे खरंच थोडंसं तबला शिकवायला पण आता माझ्या बरोबर वर मध्ये जे हार्मोनियम साथीला आनंद जोशी होते ते पण खूप माझ्या मागे आहेत आणि त्यांनी जरा थोडस गेलं की तुला काहीतरी त्यांच्या क्लास मध्ये केलेलं आहे नाही खरंच पण म्हणजे खरंच म्हणजे मला आता असं का वाटत माहितीये का की म्हणजे काही वर्षापूर्वीचा मी एक माझा हो, <laughs> एक छोटा अनुभव सांगते असा की काय होतं की मी जन्मलीच म्हणजे माझे वडील स्वतः एवढे मोठे आर्टिस्ट असल्यामुळे आणि घरात गुरुकुल असल्यामुळे रोजचे पाचशे विद्यार्थी येणार जाणार तर ते त्याच्यामुळे गाण्याचं वातावरण वाता म्हणजे मला कधी कधी माझं स्वप्न असायचं की मला घरात कधीतरी एक तासभर तरी एकटा राहता येईल <laughs> <ही> का <laughs> हे माझं ड्रीम असायचं ते बरोबर <laughs> पण काय होतं की त्या वातावरणात मी केल्यामुळे इतक्या लहानपणापासून शिकवायला पण सुरुवात केली झाली होती पण त्याच्यात नंतर काय झालं लग्नानंतर मला उगाच असं वाटलं की नको आता मी माझे फक्त कार्यक्रम करणार आणि मी माझा रियाज करणार मला शिकवायचं नाहीये आणि असं म्हणून मी एक सहा आठ महिने असं हे नवीन अंगात वारा आल्यामुळे शिकवणं थोडं दिवस बंद करून लागल पण तेव्हा तिथे आमच्याकडे एक संगीतातले विश्वनाथ ओक सर म्हणून मला एकदा असं विचारलं हे तू आजकाल शिकवत का म्हटलं नाही सर मला आता फक्त माझा कार्यक्रम माझा रियाज असंच करायचंय बरं म्हणाले ठीक आहे मग एके दिवशी म्हणाले सध्याकाळी भेटायला गाई घरी ये म्हणाले मग आल्यावरती मग घरी गेल्यावरती मग ते मला त्यांनी थोडी डोळे उघडले ते म्हणाले अगं तुमच्यासारखी जी लोक पारंपारिक परंपरेतन आलेली परंपरेत आलेली आहेत पारंपरिक गाणं तुम्ही करत आहात अशा लोकांनी जर गाणं शिकवायला बंद केलं तर म्हणाले आपली परंपरा पुढे वाढवणं ही आपली पण काहीतरी जिम्मेदारी आहे ना म्हणजे त्या अर्थाने मी म्हणतो याच्यासाठी कनेक्ट करू शकतो पण आता मी नक्की तो विचार माझा तेव्हा तू नक्की हे कर की काय होतं बघ आज तुझ्या ह्या अनुभवांनी मलाच आज इतकं इन्स्पायर झाल्यासारखं होतंय की तुला एकाच वेळेला म्हणजे इतक्या आर्टिस्टच्या सगळ्या गोष्टी तुला जवळून बघायची संधी मिळाली तर आ, तो उपयोग कुठेतरी आपल्या समोर येणाऱ्या नवीन पिढीतल्या विद्यार्थ्यांना तो मिळायलाच बरोबर असं मला वाटलं म्हणून मी म्हटलं चला बरं झालं ते मी आनंदाच्या बाजूनी आहे तो नक्की पळवून आणण्यात मी पण मदत करीन त्याला आणि तुझ्याकडून पण खूप छान शिष्य घडावेत बरं मला एक असं सांग की एक मजा म्हणून तुला विचारते की काय होतं की आपण स्टेजवर बसतो सगळं छान वातावरण असतं पण कधीतरी फजिती झाली आहे हा एकदम म्हणजे झाली असं नाही असं नाही पण बॉम्बे युनिव्हर्सिटीत म्हणजे तो, तो एक मला केसं जागायचा आहे मला आठवलं मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी लागलो अगदी पार्ट टाइम नव्वद सालची गोष्ट थोडाफार वाजवत होतो थो मी पण काही सगळ्या लईनची सवय असतेच आपल्याला असं काही नाही तर ते मी आता उल्लेख केला ते जालसाहेब म्हणजे जालके बालापुर्या हे ते कृष्णराव पंडित वगैरे त्या स्ट्रीम हां आणि त्यांच्याकडे सांगितलं मला जरा जाऊन बसतो त्यांच्याकडे आणि त्यांची लय म्हणजे काहीच मला माहिती नाही तर ती ते त्यांची ती जुनी अगदी मध्य लय आणि पहिला आवर्तन मी धरलं पण जरा दुसरा आवर्तन धरताना माझं जरा इकडे तिकडे आपलं जात ना लक्षात म्हणजे त्यांचे कशी ती ही लय त्यांची एकतालाची अगदी जुनी बापरे आणि हे चालू असताना जर माझं लक्ष इकडे तिकडे गेलं आणि ते धा, धागे इतकं म्हणजे मला लादल्यासारखं झालं ते हसले जोरात तुम्हाला सवय नाही नाही आणि होत होईल तुम्हाला सवय नंतर <laughs> हा असा क्लास मध्ये पहिल्याच दिवशी माझा किस्सा झाला होता असा कि ते कतलं मी विलंबित झालो मी खरंच आहे म्हणजे ह्या ज्या आपल्याला असं वाटत ना की सगळं छान असत पण असं नसतं आपणही कधीतरी हो हो गोष्टी कुठेतरी फसतात oh, oh. <laughs> कधी कधीतरी चिंतालाची बंदीची एकदम ते वजन वाटलं पण ती कधीतरी आडाचोतालची निघते या oh, मजा अशा असतात सगळ्या प्रवासातले पण आपल्याकडे खूप किस्से असतात कुठेतरी काहीतरी गोंधळ झालेले असतात गोंधळ झाला होता तेव्हाच आम्ही तुमच्याकडे आलो होतो काय किस्सा त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली ते लक्ष्मीबाई रामकृष्णन ते ट्रस्ट काहीतरी महालक्ष्मी महा हो, हो. तर यशवंत मोहनच्या बरोबरच मी आलो होतो आणि हो, गाणं झाल्यानंतर ते रात्री आम्हाला निघाल्यानंतर काहीतरी ट्रेनचा भयंकर त्या देवगिरी एक्सप्रेसचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते कॅन्सलच झाली काहीतरी तर बोआनी काहीतरी तुझ्या वडिलांना फोन केला कारण ते तुझ्या वडिला अरेंजमेंट सगळे तेच करायचं तर मग त्यांनी कोणतरी माणूस पटून तुमच्याच घरी आम्हाला बोलवून घेतलं आणि हो, आम्ही राहिलो होतो मग दुसऱ्या दिवशी वडिलांनी काहीतरी अरेंजमेंट करून बसची तिकीट काढून हो, आम्हाला हो, मुंबईला पाठवलं असा तो एक किस्सा होता आणि त्याच्या पुढचा पण तुला किस्सा सांगते हो कारण तेव्हा मी लहान असेल बहुतेक किंवा तो पर्टिक्युलर तो वेळ मला आठवत नाहीये चौऱ्याण्णव सालचा त्र्याण्णव चौऱ्याण्णव तर तेव्हा माझ्या आई वडिलांनी मला नंतर हे सांगितलं की ती काहीतरी ट्रेन कॅन्सल झाली आणि तुम्ही घरी आलात तर त्या काळामध्ये गॅसची काही पाईपलाईन नसायची सिलेंडर असायची आणि तेव्हा नेमकं असं झालं की सगळे आर्टिस्ट झाले किंवा रात्रीचं जेवण झालं आणि नेमका गॅस गेला घरातला सिलेंडर संपला तर तेव्हा आई म्हणाली आता ठीक आहे आजचा तर दिवस पार पडलाय सिलेंडर उद्या सकाळी आपण घेऊन येऊया आणि तसे रात्री दहा अकरा वाजता कुठे सिलेंडर मिळतो तर आणि नेमकं तुम्ही दहा अकराच्या सुमारास आला बर। मग तेव्हा अर्थात तुमचं तिथे काही वेळेवर जेवण नसेल झालेलं तेव्हा मग तिकडे आईनी लगेच दुसऱ्यांच्या घरी जाऊन तिकडे पटकन सिलेंडर आणा बर, आणि मग तिने जे काही स्वयंपाक केला असेल गुवा म्हणाले आता आम्ही गरम दूध पिऊ किंवा गरम खिचडी खाऊ थोडीशी अर्थात ते पाहुणचार चार करणं हे माझ्या आई वडिलांच्या रक्तात होतच आणि ती कर्तव्यच आहे तर हा किस्सा मला नंतर तो आठवला की पुढचा एपिसोड त्याचा हा असा होता बरोबर पण ह्या अशा मजा होत असतात आयुष्यात मला एक सांग अजून की तू आतापर्यंत तुला आठवणीत राहतील असे तुझे काय कार्यक्रम आहेत की तो कार्यक्रम माझ्या कायम आयुष्यात लक्षात राहील असं काहीतरी आपल्या आतमध्ये एक त्याचं इम्प्रेशन असतं ना की असं काही आहे की ह्या आर्टिस्ट च्या बरोबर मी हा कार्यक्रम माझ्या कायम लक्षात राहील कोणाबरोबर तरी वाजव कोणाबरोबर तरी तू वाजवतोयस आणि ती गोष्ट आपल्या कायम लक्षात राहते ना आ, एक पार्लरला एक आपल्या गौरी पाठारे गौरीचा हो, हो, पार्लरला हो, जे प्रोग्राम झाला होता आणि रामदास कामत होते तेव्हा बरं ते त्यांनी म्हणजे ते हा प्रभाकरचा मुलगा वगैरे हे त्यांनी लहानपण असं त्यांना ते माहिती आणि त्यांनी मधल्या काही वर्षामध्ये काही त्यांनी काही म्हणजे मी तबल्यात आहे वगैरे एवढं काही त्यांना माहीत कारण आम्ही तसे काही टच मध्ये पण ते काहीतरी आले होते त्या प्रोग्रामला आणि तो झाल्यानंतर ते इतके मला त्याने अक्षर जवळ घेतला अरे किती वाजता छान लागला तू असं तो एक माझा एक किस्सा आहे आणि गौरीचंच पार्लरात एक गाणं चालू असताना ऐकत असताना समोर माइंडकर सर बसले होते अरे वा आणि गौरीचं देवदेव सतसंग सावनी चालू असताना मी बराच झपताल धरला असा योग्य नाही पण त्यांनी तिथे बसल्या बसल्या त्यांनी अशी मला केली ती अजून माझ्या लक्षात आहे लक्षा खरंच किती छोट्या या गोष्टी असतात ना म्हणजे तसं पाहिलं तर पण त्या एक आर्टिस्ट म्हणून किंवा आपण त्याच्यातले विद्यार्थी म्हणून त्या कायम आपल्या स्मरणात राहतात किंवा त्याच्यानी इन्स्पिरेशन कायम मिळत असत बरोबर बरोबर आणि अर्थात आता तू भारतात सगळ्याच फेस्टिवल्समध्ये oh. आणि अनेक नामवंत कलाकारांच्या बरोबर तू साथी केलेल्याच आहेस आणि लवकरच मला असं oh. वाटतं तुम्ही आता परदेशाची पण oh, तुमचा दौरा ठरलेला आहे oh. तेव्हा मला असं वाटतं की त्या सगळ्या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू इथे आलास आणि इतक्या छान आपण म्हणजे मला असं वाटतं ना की कार्यक्रम संपल्यावरच्या ज्या काही गप्पा असतात ना तर इतक्या छान गप्पा आपल्या झालेल्या आहेत आणि रसिकांना पण नक्कीच त्याच्यातून आनंद मिळाला असणार तेव्हा मला असं वाटतं तुझं खूप खूप आभार की तू आलास एवढा छान वेळ दिलास आणि रसिक हो इतका सुंदर एपिसोड झाला इतका छान गप्पा झालेल्या आहेत अभय दातारांच्या बरोबर तेव्हा नवीन एका आर्टिस्टना घेऊन आपण परत एका पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया तेव्हा तोपर्यंत आणि हां एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिलेली आहे ह्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण जोपर्यंत ह्याचा प्रचार प्रसार होणार नाही तोपर्यंत आपली भारतीय अभिजात संगीत हे नवीन पिढीपर्यंत पोहोचणार नाही तर त्याच्यासाठी तुमच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईबची खूप गरज आहे तेव्हा ते नक्की करा आणि परत भेटूया नमस्कार थँक्यू थँक्यू